जय भवानी जय शिवराय। छत्रपति शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना मुजरा करून मी से व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज बारा मावळातील रोहिड खोरे हे प्रसिद्ध खोऱ्याचे देशमुख जेद्या आणि खोपडे यांच्याविषयी बोलण्यासाठी इथं उपस्थित आहे। खरं म्हणजे कान्होजी बाबा जेदे हे शहाजी राजांच्या बरोबर विजापूरच्या आदिलशाही सरदार होते आणि पुढे शहाजी राजांचे सहकारी म्हणून ते प्रसिद्धीस आले। दोघांचा स्नेहबंध खूप चांगला होता आणि राजे सांगतील ते कान्होजी बाबा ऐकायचे। तेव्हा असं हे तोलदार घराणं असलेलं कान्होजी राजाचं भोर तरफ ज्याला म्हणतात ते रोहिड खोऱ्यातील भोर तरफ याची देशमुखी कान्होजी बाबा जेद्याच्या परिवाराकडे होती। या खोऱ्यामध्ये एकूण 42 गावं येतात आणि या खोऱ्यामध्ये मोक्याचा किल्ला म्हणून रोहिडा किल्ला तिथं आहे। या खोऱ्याची देशमुखी विभागून 42 गावं जेदे आणि खोपडे या दोन्ही घराण्याकडे होती। इकडे कान्होजी बाबा भोरतर्फेचे देशमुख होते तर उतरवळी चे घराण्याचे देशमुख म्हणून खंडोजी खोपडे हे काम पाहत होते। या दोन्हींच्या सीमा एकमेकाला भिडलेल्या असायच्या आणि कधीकधी यांच्यात तंटे बखेडेही व्हायचे पुन्हा ते एकही व्हायचे। कान्होजी बाबा समजदार होते, आपसा आपसा तंटा बखेडा नको म्हणून ते कधी कधी माघार घ्यायचे आणि अशा प्रकारे त्यामुळे संपूर्ण देशमुख परिवारामध्ये बारा मावळातील सर्व देशमुखामध्ये ते आदरास पात्र होते। या खोऱ्यातील काही गावं ही नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये येतात आणि अशा प्रकारे हे भोरमधलं प्रसिद्ध खोरं आणि ते विशेषतः नावाज उपास आलं ते कान्होजी बाबा जेद्यामुळं। कारण स्वराज्याची स्थापना झाली त्यावेळेला श्रीमकर पाचलकर अशी काही मोजके घराणी आणि जेदे हे अशी काही मोजकीच घराणी महाराजांच्या बरोबर होती। त्यानंतर स्वराज्याचं पहिलं युद्ध खळद बेल सरचं जे लढलं गेलं आणि म्हणजे विशेषतः त्याला पुरंदरचं युद्ध म्हणतात त्यावेळेला नेतृत्व कान्होजी बाबाचे सासरे वीर बाजी पाचलकर यांनी केलं होतं आणि त्यामध्ये ते धाराशाही झाले। परंतु कान्होजी बाबा जरी विजापूरला असले तरी मावळ्यात त्यांचं जाणं येणं असायचं आणि शहाजी राजाचे स्नेहसंबंध असल्यामुळे शिवाजी राजाकडं त्यांचं कायमच लक्ष असायचं। पुढे शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला जिंकल्यानंतर आणि पाचशाही बुलूक बराचसा मारल्यानंतर आदिलशाही जागी झाली आणि त्यांनी फत्तेखानाला पाठवलं, पण त्याही युद्धामध्ये फत्तेखानाचा पराभव झाला आणि बाजी पाचलकरांचं बलिदान झालं। परंतु त्याच वेळेला आदिलशहानं शहाजी राजा आणि कान्होजी जेदे यांना कैद करून कनकगिरीच्या किल्ल्यामध्ये ठेवलेलं होतं आणि 4-6 महिन्याच्या कैद्यानंतर पुन्हा शिवाजी राजानं त्यांची सुटका करून घेतली। सुटका केल्यानंतर शहाजी राजानं कान्होजी बाबांना सांगितले, कान्होजी बाबा तुम्ही भोरमधले आणि मावळ खोऱ्यातले तोलदार वतनदार असे आहात, तेव्हा तुम्ही स्वराज्यात जा, हे पुन्हा पुन्हा आपल्याला अशीच कैद भोगावी लागेल, तुम्ही स्वराज्यात जा आणि स्वराज्यात शिवाजी राजाला साथ द्या, स्वराज्य वाढलं पाहिजे, मराठा राज्य झालं पाहिजे। आणि कान्होजी बाबानं महाराजांचा शब्द प्रमाण मानला, शहाजी राजांचा शब्द प्रमाण मानला, बेलरोटीवरती बेलभंडार वाहून शपथ घेतली आणि ते स्वराज्यात आले। आणि पुढे पहिलं युद्ध आदिलशाही फौजेनं हरल्यानंतर मातबर सरदाराची नेमणूक केली तो म्हणजे अफजल खान, आणि आता अफजल खान स्वराज्यात येणार म्हटल्यानंतर त्यापूर्वी कान्होजी बाबांना शहाजी राजांना शिवाजी राजांच्या मदतीसाठी पाठवलेलं होतं। कान्होजी राजे आले आणि फरमानं आदिलशाहीची सुटली, कान्होजी राजांनाही फरमान आलं, फरमानामध्ये लिहिलेलं होतं की अफजल खान येतो आहे शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी, त्याला सर्व कस मदत करा, नाहीतर तुमची जहागीर जप्त केली जाईल, वतन खालसा केली जाईल, जीवानिशी मराल, असं धमकीचं ते फरमान होतं।
परंतु आता त्यांनी शब्द दिला होता शहाजी राजांना कान्होजी राजांनी की मी शिवबाची साथ कधी सोडणार नाही. आणि मग त्यांनी 12 मावळं एकत्र केली आणि सर्व देशमुखांनी त्यांचं म्हणणं ऐकलं की नाही तुम्ही जिकडे तिकडे आम्ही. आणि अशा प्रकारे एक मोठी संघटित शक्ती अफजल खानाच्या विरुद्ध कान्होजी राजांनी जेद्यांनी उभी केली आणि मावळामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. या 12 मावळाची माहिती सांगत असताना कान्होजी राजांचं फार मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे. आत्तापर्यंत 9 मावळांचा मी आपल्यापुढे विवेचन केलेलं आहे आणि हे 10व्या मावळामध्ये शिरलो त्यावेळेला मला कान्होजी राजांची आवर्जून आठवण झाली कारण हे रोहिडखोर आहे. अर्थात त्याचबरोबर यांच्याबरोबर खोपडे घराणं होतं परंतु खोपड्यांनी कान्होजी बाबाचं म्हणणं ऐकलं नाही. सर्व देशमुख एकत्र झाले पण खोपडे विरोधात गेले. अर्थात त्याचे परिणाम पुढे चांगले झाले नाहीत. त्याचं जास्त विवेचन मी इथे करणार नाही कारण फक्त जेदे घराण्याने जी मोठी कामगिरी केली त्या रोहिड खोऱ्यातल्या जेदे घराण्याचा वारसा खूप मोठा आहे. आणि अशा प्रकारे मग अफजल खान वधाच्या वेळेला किंवा प्रतापगडच्या युद्धामध्ये कान्होजी बाबा जेदे आणि त्यांची 5ही मुलं त्यामध्ये सामील झाली. सर्व राजगडावर आले. कान्होजी बाबानं वतनावर पाणी सोडलं वगैरे इतिहास आपण मागे पाहिलेला आहे. तेव्हा महाराजांच्या पाठीमागे एक संघटित अशी बळकट अशी शक्ती देशमुखांची उभी केली कारण प्रत्येक देशमुखाकडे 1500 फौज असायची आणि त्याचबरोबर त्यांना मानणारा समाजही होता. तेव्हा अशी चांगली शक्ती महाराजांच्या पाठीमागे या प्रतापगडच्या युद्धात उभी राहिली आणि या युद्धामध्ये अफजल खान कसा मारला गेला त्याच्या शत्रूची त्याच्या सैन्याची आदिलशाही सैन्याची लांडगे तोड केली आणि कान्होजी बाबा जेदे आणि बाजी सर्जाराव जेदे शिवाजी जेदे मताजी जेदे वगैरे त्यांच्या मुलांनी चांदजी जेदे यांनी खूप मोठा पराक्रम केला आणि या युद्धामध्ये महाराजांना स्वराज्याला मोठा विजय मिळाला. आणि मग त्यावेळेला महाराजांनी युद्ध संपल्यानंतर जखमीचे विचारपूस केले. ज्यांनी ज्यांनी या युद्धामध्ये पराक्रम केला होता ते नेताजी पालकर येसाजी कंक बाकी सर्व योद्धे मोठमोठे सूर्यराव काकडे फिरंगोजी नरसाळा रामजी पांगेरा कितीतरी म्हणून योद्धे होते कमळोजी सोळंके आणि अशा प्रकारच्या या योद्ध्यांचा गौरव केला. परंतु मानाचं पहिलं पान देण्यात आलं ते जे जे परिवाराला कान्होजी बाबा जे जे आणि त्यांच्या मुलांचा सत्कार केला आणि या युद्धामध्ये विजय मिळाल्याबद्दल जे जे घराण्याचा नावलौकिक तर वाढलाच परंतु त्यांना मानाचं पहिलं पान देऊन महाराजांनी त्यांचा गौरव केला. अशा प्रकारचा या रोहिड खोऱ्याचा इतिहास आहे. बाजी सर्जाराव जे जे याला सर्जाराव हा किताब आहे त्याचं नाव बाजी जे जे हा कान्होजी जेद्यांचा थोरला मुलगा म्हणजे शिवाजी महाराजापेक्षा वर्षे सव्वा वर्षाने मोठा होता. परंतु स्वराज्याच्या स्थापनेपासून बाजी जेदे हे सतत महाराजांच्या बरोबर असायचे. कान्होजी जेदे तिकडे शहाजी राजांच्या बरोबर आणि मुलं इकडे शिवाजी राजांच्या बरोबर असायची. त्या खळदबेरसाच्या युद्धामध्ये बाजी जेद्याने खूप मोठा पराक्रम केला. झेंड्याचे तुकडे अडचणीत सापडलेले असताना शत्रूवरती कदाकच वार करत त्यांनी शत्रूला हटवला आणि झेंडा पळवला आणि सुरक्षित राहिला भगवा फडकत राहिला. आणि मग पुढे पुरंदरचं युद्ध जिंकलं गेलं. बाजी सर्जाराव जे जे यांना त्यामुळे महाराजांनी सर्जाराव हा किताब दिला आणि त्याचबरोबर त्यांच्या इतर बंधूचाही सन्मान झाला. पुढे महाराज दक्षिण विजयाला निघाले आणि ते तिकडे जाऊन कुतुबशहाशी समेट त्यांचा होणार होता. कुतुबशहाने त्यांना निमंत्रण दिलेलं होतं आणि तिकडे जात असताना बाजी सर्जाराव जे जे आणि सर्व मान्यवर असे सरसेनापती अंबेराव मोहिते आणि त्यांच्याबरोबरचे सगळे म्हणून येसाजी कंक वगैरे योद्धे होते. परंतु 550,000 जवळजवळ फौज घेऊन जात असताना कोपळ येथे हुसेन खान मियाना आणि अब्दुल रहमान खान मियाना या बंधूंनी मराठ्यावरती हल्ला केला आणि महाराजांनी मग 10,000 फौज आंबेराव मोहित्यांच्या नेतृत्वाखाली देऊन त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं आणि या युद्धामध्ये बाजी सर्जाराव जेद्यांचा मुलगा नागोजी जेदे
वय वर्ष केवळ 18 होतं त्यावेळेला धनाजी जाधव संताजी घोरपडे आणि नागोजी जेजे तरुण तडकदार पोरं होती यांनी त्यामध्ये भाग घेतला कोपळच्या युद्धामध्ये आणि हुसेन खान मियाना हत्तीवरून लढत होता हे नागोजी जेजेने पाहिलं त्याने आपला घोडा तिकडे वळवला आणि घोड्याने पाय वर केले आणि हत्तीच्या समोर उभा राहिला ते हुसेन खान मियानानं पाहिला ना आता आपला मृत्यू समोर हे पाहिल्यानंतर परंतु तेवढ्यात नागोजी जेजेनं भाला फेकला परंतु माऊताने हत्ती फिरवला आणि हुसेन खान मियानं वाचला पण यामध्ये तो भाला माऊताला लागला आणि माऊत हत्तीवरून खाली पडून गतप्राण झाला पण हुसेन खान मियानं सावध झाला आणि त्यांनी धनुष्यातून बाण सोडला आणि तो बरोबर नागोजीजेच्या कपाळावर लागला आरपार गेला नागोजी घाली कोसळला धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांनी त्याला बाजूला केलं बाण काढला पण नागोजी गतप्राण झाला ते पाहिल्यानंतर धनाजी जाधवानं हुसेन खान मियानाला गाठलं आणि त्याला हत्तीवरून खाली ओढून महाराजांच्या पुढे हंबेरावांच्या पुढे आधी उभं केलं आणि नंतर महाराजांच्या पुढे परंतु या युद्धामध्ये 18 वर्षाचा तिसऱ्या पिढीतला कान्होजी जेध्यांचा नातू आणि बाजी सर्जेराव जेध्यांचा मुलगा यात गतप्राण झाला केवळ 18 वर्षाच्या वयामध्ये स्वराज्यासाठी प्राण अर्पण करून त्यांनी या जगाचा निरोप घेतला तेव्हा अशा प्रकारचं हे पराक्रमी घराणं आहे या घराण्यातले देशमुखाची प्रमुख गावं म्हणजे काळी आणि आंबावडे आंबावडे आणि काळी आंबावड्याला नागेश्वर मंदिर आहे जे जेध्यांचं कुलदैवत मानलं जातं आणि आंबावड्याला नागोजी जेध्यासही सगळ्यांच्या समाध्या तिथं आपल्याला पाहायला मिळतात कान्होजी बाबांचं निधन तिथं झालं त्यांची समाधी आहे जिवा महालाची समाधी आहे आणि अशा प्रकारे या पराक्रमी वीरांची ही गावं इतिहास प्रसिद्ध झाली विशेषतः काळीमध्ये त्यांचा वडिलोपार्जित वाडा आहे आजही त्यांचे वारसदार तिथं आहेत आणि अशा प्रकारचे हे घराणं ज्याने स्वराज्याला कान्होजी बाबापासून अगदी शेवटच्या पिढीपर्यंत सतत साथ दिली संभाजी महाराज राजाराम महाराज ताराराणी सर्व काळामध्ये शाहू महाराजापर्यंत हे घराणं सक्रिय राहिलं आणि या मावळाचा त्यांनी जो लौकिक वाढवला त्याबरोबर स्वराज्याचाही लौकिक वाढला तेव्हा अशा या पराक्रमी घराण्याला वीर कान्होजी बाबा बाजी सर्जाराव जेजे नागोजी जेजे आणि सर्व पराक्रमी वीरांना मनाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र.